माझा असा प्रश्न आहे की असं खूपदा होतं की घरात लक्ष्मी येते, पैसा येतो, पण ते फार काळ टिकत नाही. तर असे कोणते वास्तू दोष आहेत ज्यामुळे हे होतं? घरातला एंट्रन्स जो आहे तो जर चुकीचा असेल तर तुम्हाला 100% तुझा रिझल्ट हा बघायला निगेटिव्ह मिळतो. ईशान्य बाजूला असलेला एंट्रन्स म्हणजे पूर्व ईशान्य आहे, उत्तर ईशान्य आहे, त्याबरोबर पश्चिम वायव्य आहे. पूर्व आणि उत्तर हे एंट्रन्स चांगले आहेत. त्याबरोबर दक्षिणेच्या बाजूला असलेले दक्षिण नैऋत्य हा एंट्रन्स अतिशय निगेटिव्ह आहे. पश्चिमेचा नैऋत्य कोपऱ्यात एंट्रन्स निगेटिव्ह आहे. पूर्वेला जरी असेल तर आग्नेय कोपऱ्यात जो एंट्रन्स आहे तो पण निगेटिव्ह आहे. म्हणजे तुम्ही आपण जे असं विचार करतो की माझं घर कसं आहे तर पूर्व पश्चिम आहे, मग पूर्व पश्चिम असल्याने 100% मला चांगला रिझल्ट मिळणार असं ते म्हणतो ते अजिबात बरोबर नाही. पूर्वेकडं ईशान्याला एंट्रन्स आहे का आग्नेय एंट्रन्स हे महत्त्वाचं आहे. तो चांगला असला पाहिजे. जर चांगला नसेल तर तुमचं 100% 25% गुण डायरेक्ट कट होतात, म्हणजे पर्सेंटेज कमी होतं. नंबर वन. नंबर टू, टॉयलेट बाथरूम जे आहे घरात आतल्या बाजूला असतं ते जर चुकीच्या पोझिशनला असेल तरी जर तुम्हाला त्यामुळे वास्तूच तयार होतो. म्हणजे तुमचं टॉयलेट जर आग्नेय कोपऱ्यात असेल तर फायनान्स आला तरी टिकत नाही, त्याचबरोबर इन्कमच बंद कमी होतं. आणि त्याबरोबर उत्तरेला जरी टॉयलेट जरी असेल, बाथरूम असेल, तरी सुद्धा पैसा बिलकुल टिकत नाही. त्याचबरोबर पैसा टिकत नाही म्हणजे काय, पैसा जो आपण ठेवायला पाहिजे तो योग्य ठिकाणी ठेवला नाही तरीसुद्धा घरामध्ये पैसा टिकत नाही. दक्षिणेला तोंडकोण कपाट ठेवलं किंवा तुम्ही ईशान्य कोपऱ्यात जर पैसे ठेवायला चालू केलं किंवा वायव्य कोपऱ्यात जर पैसे ठेवायला चालू, 100% तुमचे पैसे टिकणारच नाही आहेत. त्याचबरोबर तुमचं जर किचन जरी जे आहे ते जर नैऋत्यला असेल, त्याचबरोबर वायव्य कोपऱ्यात जर किचन असेल तरीसुद्धा पैसा तुमचा घरामध्ये टिकत नाही. मग आग्नेय कोपऱ्यात किंवा पश्चिमेला किचन असायला पाहिजे तर तुमचं पैशामध्ये प्रोग्रेस होतो.